विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा। हां, चित्रामध्ये बघा, मालवाहू ट्रक आहे ती सर्वात लांब आहे आणि जी छोटी कार दिसते ती सर्वांमध्ये आखूड आहे। यांना आपण क्रमांक देऊ शकू, मालवाहू ट्रकला 1 नंबर, नंतर ती मोठी कार आहे तिला 2 नंबर आणि सर्वात लहान जी कार आहे आपण तिला 3 नंबर देऊया। बघा आता पुढील चित्राचं निरीक्षण करा बरं। सर्वात लांब काय आहे? रेल्वे। नंतर जी छोटी बोट दिसते ती सर्वात लहान आहे, यांना पण आपण नंबर देऊया। सर्वात लांब रेल्वे, रेल्वेला आपण 1 नंबर देऊया। नंतर विमान, विमानाला आपण 2 नंबर देऊया। नंतर सर्वात आखूड जी बोट आहे तिला आपण 3 नंबर देऊया। बघा आता पुढील चित्र, चित्रामध्ये आपल्याला 3 प्राणी दिसत आहेत। सर्वात लांब प्राणी कोणता? बरोबर, जिराफ। सर्वात लांब प्राणी आहे जिराफ। हां, सर्वात आखूड दिसते खारुताई, सर्वात आखूड आहे खारुताई। बरं, आपण यांना नंबर देऊया। आता सर्वात लांब जिराफ, जिराफला आपण 1 नंबर देऊया। नंतर बिबट्या, बिबट्या दिसतो आहे आपल्याला, त्याला 2 नंबर। नंतर जी खारुताई सर्वात लांब तिला 3 नंबर देऊया। बघा पुढील रेषा दिसत आहे, सर्वात लांब रेषा तिला आपण, सर्वात लांब रेषा तिला आपण 1 नंबर देऊया आणि सर्वात आखूड रेषा आहे तिला आपण 5 नंबर दिलेला आहे। बघा क्रमाने रेषा आपण दिलेल्या आहेत, सर्वात लांब नंबर लांब आहे तिला आपण 1 नंबर, नंतर 2 नंबरची रेषा, नंतर 3 नंबरची रेषा लांबीनुसार, नंतर 4 नंबरची रेषा आणि सर्वात आखूड रेषेला आपण 5 नंबर दिलेला आहे।